महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके यांचा वाढदिवस साजरा होत असताना मला मनापासून विशेष आनंद होत आहे बेनके साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीतून तयार झालेला हा माणूस अगदी पायाला भिंगरी बांधल्यासारखा तालुक्यामध्ये काम करत आहे सर्व जाती धर्माच्या युवकांना तरुणांना मागास लोकांना सर्वांना बरोबर घेऊन चांगल्या प्रकारचं काम तालुक्यात करत असताना मला त्यांना आवर्जून सांगावं असं सा वाटतं जे येडगाव धरणाचं जलाशय आहे बिनके साहेबांचं जे स्वप्न आहे की यशवंतरावजी चव्हाण साहेबाचं नावाने कृषी त्या ठिकाणी पर्यटन केंद्र व्हावं ही साहेबांची इच्छा ती निश्चित अतुल शेठने आपल्या येणाऱ्या कार्यकालामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तालुक्यामध्ये जी युवकांची बेरोजगारी आहे आणि पर्यटनाला थोड्या प्रमाणामध्ये चालना मिळेल बेनके साहेबांनी काम करत असताना शिवनेरी पर्यटन विकास किल्ल्यांच्या माध्यमातून शहरामध्ये विविध प्रकारची कामं त्यांच्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली आहेत अतुल शेठच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर गेले आठ दिवसापासून त्यांच्या वाढदिवसाची तयारी चालू होत असताना त्यांनी तमाम कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलं की मग कुठल्याही प्रकारे सोंगा ढोंगात माझा वाढदिवस साजरा न करता जेणेकरून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काही आपल्याला दान देणगी स्वरूपामध्ये मग त्या ठिकाणी वयाचं वाटप असेल वस्तूंचं वाटप असेल हे जो आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं होल्डिंग जुन्नरमध्ये लावू नये अशा प्रकारचं आवाहन त्यांनी जनतेला केलं कार्यकर्त्यांना केलं परंतु तरी मला एक या ठिकाणी थोडं खेद आणि वाटतं की कार्यकर्त्यांचं असणारं प्रति प्रेम हे पाहून त्या ठिकाणी अनेक फ्लेक्स त्या ठिकाणी लागले परंतु शेवटी त्या ठिकाणी नाईलाज असतो कार्यकर्त्यांपुढं शेवटी काही गोष्टी सोडून द्यावं लागतात आणि तरीही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गरिबांना गरीब काही विद्यार्थी असतील त्या ठिकाणी त्यांना वयांचा असेल व काही वास्तू शालेय वस्तूचं असेल त्या ठिकाणी वाटप करून एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवा अशा प्रकारची एक आशा बाळगतो त्यांना येणाऱ्या पुर पुढच्या आयुष्यामध्ये जुन्नर तालुक्यातील तमाम जनता निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारची संधी देईल दी, अशी मला आशा आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न त्यांनी मनापासून करावा असे मी त्यांना आवाहन करतो अतुल शेठच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर ज्याच्या वेळेला तालुक्यामध्ये ज्या ज्या म दुष्काळी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते ज्या वेळेला जास्ती पाऊस ज्या वेळेला जमिनीचं भूस्खलन होतं अनेक ज्या वेळेला काही जळीत कांड होतं प्रत्येक वेळेला अतुल शेठ नेहमीच दोन पावलं इतरांच्या अपेक्षा ही दोन पावलं नेहमीच पुढे असतात आणि ह्या अशा आमच्या तरुण नेत्याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे निश्चितच आमच्या सर्वांच्या चौधरी कुटुंबियाच्या वतीनं आमचा खालचा मायवडा ग्रामस्थांच्या वतीनं आम्हा सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा देतो धन्यवाद